नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित इतिहास हा घटक आता आपण सुरू करतोय। उपयोजित इतिहासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत। थोडक्यात उपयोजित इतिहास हे आपल्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकाचंच नाव आहे। पूर्ण पाठ्यपुस्तकाचं स्वरूप तुम्हाला या घटकामध्ये पाहायला मिळेल। पण तत्पूर्वी उपयोजन म्हणजे काय आणि उपयोजित इतिहास म्हणजे काय ते आपल्याला बघायला लागेल, आणि त्याचा वर्तमान काळाशी संबंध काय ते आपल्याला बघायला लागेल। उपयोजन म्हणजे काय की दैनंदिन जीवनामध्ये आपण जे रोज अनुभव घेतो आणि त्या अनुभवांचा उपयोग, त्या अनुभवांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करतो त्याला आपण उपयोजन म्हणतो। मग इतिहासाचं पण त्याच पद्धतीनं वर्णन आपल्याला करावं लागेल। इतिहासासंबंधी देखील हे उपयोजन लागू पडतं। ॲक्च्युली उपयोजन हे प्रत्येक विषयाशी संबंधित आहे। आपण शाळेमध्ये ज्या ज्या गोष्टी शिकतो त्याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला करायचा आहे। शालेय शिक्षणाचं उपयोजन त्यावेळेस होऊ शकतं आणि मानवाला जर घडवायचं असेल तर हे उपयोजन अतिशय महत्त्वाचं असतं। बऱ्याच अंशी बघा, असं कधी कधी होतं की शिकवलेला अभ्यासक्रम फक्त पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित राहतो, पण दैनंदिन जीवनामध्ये आपली वागणूक जर वेगळ्या पद्धतीची राहिली तर शिक्षणाचं ते उपयोजन झालं असं म्हणता येणार नाही। त्यामुळं आपण जे अनुभव घेतो त्या अनुभवांचा उपयोग खऱ्याखुऱ्या जीवनामध्ये, खऱ्याखुऱ्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला करायचा आहे। तसाच इतिहासाचं देखील आहे। इतिहासाचं देखील उपयोजन होऊ शकतं। आपण जो इतिहासाचा अभ्यास करतो त्या इतिहासात घडलेल्या गोष्टींचं आकलन करून व्यवस्थितरित्या वर्तमानामध्ये त्याचा आपल्याला वापर करायचा असतो, म्हणजेच त्यावेळेस उपयोजित इतिहासाचा किंवा इतिहासाचा फायदा झाला असं आपल्याला म्हणता येईल। इतिहासाचं जर उपयोजनच नाही केलं तरी इतिहास शिकण्यामध्ये काहीच अर्थ राहत नाही। उदाहरणार्थ छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण अभ्यासतो, त्यानंतर पानिपतची एक मोठी लढाई देखील आपल्याला माहिती आहे। या सगळ्या घटनांमधून आपण ज्या गोष्टी शिकलो त्या गोष्टींचा अवलंब आपल्याला वर्तमान काळामध्ये करायचा आहे आणि मग त्याचा फायदा आपल्याला भविष्य काळामध्ये मिळणार असतो। म्हणजे एकूण काय आहे की भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा एक प्रकारचा त्रिकोणच आहे, ट्रायंगल आहे, आणि ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की इतिहासाचा उपयोग काय, इतिहासातील गोष्टींचा उपयोग काय, इतिहासात जो आपण अभ्यास करतो त्याचा आपल्याला काय फायदा आहे, परंतु असं न समजता इतिहासामध्ये जो म्हणजे खऱ्या अर्थानं जो यशस्वी व्यक्ती आहे त्या यशस्वी व्यक्तीला जर विचारलं तर तो त्या ठिकाणी तेच सांगेल की भूतकाळामध्ये जे मी कर्म केलं त्या कर्माचा फायदा मला वर्तमान काळामध्ये करता आला आणि वर्तमान काळामध्ये ज्या मी कृती केल्या त्याचा उपयोग मला, त्याचा फायदा मला भविष्य काळामध्ये झाला। म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोजन महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये इतिहासाला देखील सुटका नाही, इतिहासाचं देखील उपयोजन होणं गरजेचं आहे। मग आपण या ठिकाणी प्रत्यक्ष उपयोजित इतिहास याची व्याख्या आपल्याला काय आहे ती बघायचं आहे। उपयोजित इतिहासालाच अप्लाइड हिस्ट्री असं देखील म्हटलं जातं किंवा जनांसाठी इतिहास असं देखील म्हटलं जातं। जनांसाठी म्हणजे जन म्हणजे जनता, जनतेसाठी इतिहास, लोकांसाठी इतिहास, लोक घडवण्यासाठी इतिहासाचा उपयोग होत असतो। बऱ्याच अंशी काही घटना ऐकायला मिळतात आपल्याला बघा की अमक्या ठिकाणी एखादा आतंकवादी सापडला, तो इंजिनियर होता, असं होतं तसं होतं, थोडक्यात त्यानं उच्च शिक्षण घेतलं पण तो वाईट मार्गाला लागला। याचा अर्थ काय की शालेय शिक्षण त्यानं घेतलं पण जी मूल्य त्यांना आत्मसात करायची होती ती मूल्य त्यांना आत्मसात केली नाहीत आणि तो चुकीच्या मार्गाला गेला, बरोबर। मग मानवी दृष्टिकोन सुधारावायचा असेल, मानवाला स्वतःला घडवायचा असेल तर इतिहासाचं उपयोजन अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणजेच भूतकाळात घडून गेलेला आपला जो इतिहास आहे त्या इतिहासाचं, त्या इतिहासाप्रमाणे आपल्याला कृती वर्तमान काळामध्ये करायची आहे। याचाच अर्थ उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळामध्ये केलेला वापर, त्यावेळेस तो भविष्यामध्ये योग्य पद्धतीने त्याचा आपल्याला आउटपुट मिळणार असतो। आता प्रत्यक्ष उपयोजित इतिहास म्हणजे काय ते बघूया। एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे, थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली इथं, निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय। ही प्रत्यक्ष शास्त्रशुद्ध व्याख्या सांगता येईल। एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणं आणि त्यातून निघणारे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष प्राप्त करणं त्याला
उपयोजन असं म्हणायचं. एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे की इतिहास आपण शिकलो, ठीक आहे, मग इतिहासामध्ये ज्या ज्या आपल्याला मूल्य शिकता आली, जसं की यात 8वीमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आपण अभ्यास केला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अभ्यासातनं देशभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रवादी भावना ह्या गोष्टी आपल्या अंगामध्ये, ही मूल्य आपल्या मनामध्ये रुजू झालेली असतात आणि त्याचा वापर आपल्या भविष्याच्या करिअरमध्ये आपण करू शकतो. जसं की आपण समजा सरकारी अधिकारी झालो आणि त्या सरकारी अधिकाऱ्याला दैनंदिन कामं करत असताना प्रामाणिकपणे तो त्या ठिकाणी कामं केली, जनतेसाठी आपण आहोत ही भावना त्या ठिकाणी ठेवली आणि एक राष्ट्राचं चांगलं काम करतो आहे, देशभक्तीचं काम करतो आहे, अशी भावना जर त्या ठिकाणी त्याने शिकलेल्या इतिहासातनं जर त्याचं अनुकरण करायला लागला, म्हणजेच त्या इतिहासाचं उपयोजन करायला लागला, तर खऱ्या अर्थानं त्याची जी मूल्य आहेत ती मूल्य खरोखर त्या ठिकाणी रुजू झाली असं म्हणता येईल. म्हणजेच एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करायचा आहे आणि त्यातून निष्कर्ष प्राप्त करायचे आहेत, त्याला काय म्हणू शकतो, उपयोजन असं म्हणू शकतो. उपयोजित इतिहास या संकल्पनेसाठी, जनांसाठी इतिहास म्हणजे पब्लिक हिस्ट्री, लोकांसाठी इतिहास असा एक पर्यायी शब्दप्रयोग प्रचलित झालेला आहे. भूतकाळातील घटनांसंबंधीच्या ज्ञानाचा वर्तमान आणि भविष्य काळात समाजाला कसा उपयोग होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. म्हणजे याचा अर्थ काय की घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा वापर आपल्याला वर्तमान काळामध्ये करायचा आहे. जसे की एखाद्या बाळाची नाळ बघा आपल्या आईशी जोडलेली असते, मग आई त्या 9 महिन्यांमध्ये ज्या ज्या गोष्टी करत असते, जसं की व्यायाम करत असेल किंवा चांगल्या पदार्थाचं सेवन करत असेल, तर ते सगळे घटक त्या बाळाला मिळत असतात. म्हणजे जी नाळ बाळाशी जोडलेली असते त्यातून त्याला अन्नाचा पुरवठा होतो त्या बाळाला आणि त्या सदृढ बाळाचा ती आई जन्म देत असते. तसंच मानवाचं देखील आहे, भूतकाळात ज्या ज्या गोष्टी घटना घडत असतात त्याचा वापर जर त्यांना योग्य पद्धतीनं वर्तमान काळामध्ये केला, चुकीच्या गोष्टी जर घडून गेल्या असतील त्याच्या हातून तर त्या दुरुस्त करायच्यात आणि भूतकाळामध्ये ज्या गोष्टी, ज्या क्रिया केल्यामुळे त्याला यश संपादन केलं त्याची पुनरावृत्ती करायची आहे. वर्तमान काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात तर त्याचा भविष्य काळामध्ये त्याला उपयोग होऊ शकतो. म्हणजेच भूतकाळातील घटनासंबंधीच्या ज्ञानाचा वर्तमान आणि भविष्य काळात समाजाला कसा उपयोग होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो, तेव्हा उपयोजित इतिहासाचं महत्त्व लोकांना समजेल. इतिहासाचा संबंध वर्तमानातील विचारसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. इतिहासाचा संबंध आपल्याला वर्तमानातील जीवनसरणीशी जोडायचा आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये वर्तमानामध्ये जी कृती व्यक्ती करत असतो त्याच्याशी त्याचा इतिहासाचा संबंध जोडायचा आहे आणि असे क्षेत्र याला जनांसाठी इतिहास असं म्हणता येईल. म्हणजे भूतकाळामध्ये आपल्या युगपुरुषांनी जे कार्य आपल्यासाठी काय केले ते कार्य लक्षात घेऊन वर्तमान काळामध्ये त्याप्रमाणे आपल्याला आचरण करावं लागेल, म्हणजे तो जनांसाठी इतिहास घडू शकेल. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असं म्हणतात. याच इतिहासाचा वापर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये करू शकतो. आपण इतिहासामध्ये ज्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत त्या अभ्यास केलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये करू शकतो. जी मूल्य आपण इतिहासातनं शिकलेलो आहे त्या मूल्यांचा वापर कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होत असतो आणि वर्तमान काळामध्ये त्याचा अवलंब आपण करू शकतो. याचाच अर्थ की उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी अशा पद्धतीनं संबंध असतो. जसं मग अशी तुम्हाला मी सांगितलं, भूतकाळात घडलेल्या घटना त्या घटनांच्यातून जे आपण शिकतोय त्याचा वापर आपल्याला वर्तमान काळामध्ये करायचा आहे आणि मग आपल्याला भविष्यामध्ये त्याचा फायदा मिळणार असतो किंवा त्याचा आउटपुट मिळणार असतो. मग जे काय फायदा असेल किंवा काही असेल, बरोबर, त्याचा आउटपुट आपल्याला ज्या पद्धतीनं कृती वर्तमानमध्ये काळामध्ये करतोय त्या कृतीचं फळ आपल्याला भविष्यामध्ये मिळत असतं. मग याच पद्धतीनं उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी या पद्धतीनं संबंध आहे हे लक्षात घ्या. आता आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय पाहिलं. आता इतिहासासंबंधीच्या काही कन्सेप्ट किंवा काही समज जे आहेत ते समज जाणून घ्यायचे आहेत, जाणून घ्या या सत्राखाली. आता जाणून घ्यामध्ये काय जाणून घ्यायचं आहे आपल्याला की इतिहासाविषयी असलेले गैरसमज गैरसमज कोणते, तर ते खालीलप्रमाणे तुम्हाला दिसतील.
जसं की पहिला गैरसमज आहे हा इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि या विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठीच फक्त असतो. इतिहास फक्त इतिहासकारच किंवा भाषणं देणारे, ग्रंथ लिहिणारे एवढ्यापुरताच, एवढ्या लोकांपुरताच मर्यादित आहे. ज्या लोकांना इतिहास विषयाचा फक्त अभ्यास करायचा आहे त्याच लोकांसंबंधी हा इतिहास आहे असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. मग दैनंदिन जीवनात इतिहासाचा उपयोग नसतो अशी बरीच लोकं म्हणतात, किंवा शाळेमध्ये असणाऱ्या इतिहासाविषयी देखील बऱ्याच लोकांचं ऑब्जेक्शन असतं की कशासाठी की हा इतिहास अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे, काय या इतिहासाचा उपयोग, कोण किती साली चालवलं, काय त्याचा काय त्या काय त्याचा भविष्यामध्ये काय उपयोग करणार, ह्या संबंधीचे गैरसमज बऱ्यापैकी लोकांच्या मनामध्ये अजून देखील आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात इतिहासाचा उपयोगच नसतो असे मानणारा एक वेगळा वर्ग आपल्याला जाणवेल. मग आर्थिक उत्पादन क्षेत्राशी इतिहासाचा संबंध नसतो. आता भविष्यामध्ये आपल्याला सर्वत आर्थिक बाबींवरती निर्भर असावं लागतं. आपण जे उद्योगधंदे करू किंवा आपला जो व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये मुख्य उद्देश असतो आपले आपला जो म्हणजे आर्थिकतेशी संबंधित. त्या आर्थिक व्यवहारांमध्ये या इतिहासाचा काय बरं उपयोग, हे अजिबात उपयोग नाही असा म्हणणारा वर्ग बऱ्यापैकी इतिहासासंबंधी असा गैरसमज पसरवत असतो. इतिहास म्हणजे फक्त राजे व राजकारण आणि युद्धे यांचीच माहिती असते असा देखील गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतो. आणि इतिहास विषयाच्या गैरसमजावरती मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे खऱ्या अर्थानं जनांचा इतिहास आहे. म्हणजे ह्या वरील सर्व गैरसमजांना छेद देणारे हे वाक्य आहे असं म्हणावं लागेल. इतिहास विषयाच्या गैरसमजावरती मात करत इतिहासाची नाळ जी आहे, एखाद्या बाळाची नाळ एखाद्या आईशी जोडलेली असते बघा. आई जे अन्न खाते त्या अन्नाचाच पुरवठा त्या नाळेच्या माध्यमातून त्या बाळाला होत असतो, तसंच मानवाच्या जीवनाचा देखील तसंच आहे. मानवाचा वर्तमान आणि भविष्यकाळ हा त्याचा भूतकाळ कधी त्या ठिकाणी सोडत नाही, त्यामुळे भूतकाळामध्ये जो त्या कृती करतो त्याचाच परिपाक भविष्यामध्ये त्याच्या पुढे येऊन उभा असतो, किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या वडिलोपार्जित किंवा आणखीनही त्याहून मानवाच्या कृती असतील त्या कृतींचा विश्लेषक पद्धतीनं जर अभ्यास केला तर त्याचा वापर आपण भविष्यामध्ये करू शकतो, भविष्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी त्याचा निश्चितपणे वापर होऊ शकतो. म्हणून इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमान काळातील जीवनसरणीशी जोडणारं क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास. जन जन म्हणजे काय तर लोक, लोकांसाठी इतिहास, लोकांसाठी लोकांनी तयार केलेला इतिहास, लोकांनी तो घडवलेलाच आहे. मग त्यात कदाचित तुम्हाला रक्तरंजित इतिहास जाणवेल, राजकारणाचा जाणवेल, सामाजिक आर्थिक क्षेत्राचा जाणवेल, बऱ्याच बाबी या इतिहासामध्ये असतात आणि हा इतिहास आपली कधीही पाठ सोडत नाही किंवा त्याला कधीही आपल्यापासून दूर देखील लोटू नये. सर्वसाधारणपणे उपयोजित इतिहासामध्ये हेच म्हणायचं आहे की इतिहासामधनं आपल्याला काय शिकायचं आणि भविष्यामध्ये त्याचा वापर, वर्तमानामध्ये त्याचा वापर कसा करायचा आहे हे उपयोजित इतिहास खऱ्या अर्थानं आपल्याला शिकवत असतं. उदाहरणार्थ तुम्ही उद्या इंजिनियर झाला, व्यावसायिक झाला, तर व्यवसायासंबंधी इंजिनिअरिंगसंबंधी कोणत्याही क्षेत्रासंबंधीचा इतिहास जर आपल्याला माहिती असेल तर त्या इतिहासाचा वापर आपण त्या क्षेत्रामध्ये करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या साध्या दुकानदाराचं उदाहरण घ्या. एखादा नवीन दुकानदार नवीन व्यवसाय स्थापन करायला गेला तर त्या दुकानदारीमध्ये त्याला जो अनुभव येईल त्या अनुभवाचा वापर त्यानं वर्तमान काळामध्ये भविष्यकाळामध्ये करण्याचा प्रयत्न केला, वर्तमान काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा त्याला त्याच्या नक्कीच भविष्यामध्ये होत असतो. त्यामुळं त्यानं जी केलेली भूतकाळातील कृती आहे ती देखील तितकीच महत्त्वाची. किंवा त्याच्या वडिलोपार्जित लोकांनी, समजा तो व्यवसाय फार काळापासून चालत आलेला आहे, मग त्यांचा इतिहास जर त्यांना अभ्यासला आणि त्या दृष्टिकोनातून पुढं तो कृती करत राहिला वर्तमान काळामध्ये तर नक्कीच तो त्या ठिकाणी यश संपादन करत असतो. त्यामुळं उपयोजित इतिहास हा कोणत्याही क्षेत्राशी केव्हा उपयोगी येईल ते सांगू शकत नाही, हेच खऱ्या अर्थाने या उपयोजित इतिहासामध्ये सांगायचं आहे आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास आणण्याचं म्हणजे ह्या टाईपचा इतिहास आणण्याचं एक महत्त्वाचं हेच कारण आहे. तुम्ही भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये आपण इतिहासाचा वापर करू शकतो. पुढचे धडे त्याच्यावरती आधारित आहे. कोणतंही क्षेत्र तुम्ही निवडा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला या इतिहासाचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर मग अशी मी मार्कांसंबंधी पण देखील सांगितलं बघा, विद्यार्थी अभ्यास करत असताना ठराविक विषयांवरती जास्तीचा भर देतात आणि ठराविक विषयांवरती कमी भर देतात.
मग कदाचित त्यामध्ये इतिहास भूगोलासारखा देखील विषय असतो, म्हणजे कठीण कठीण विषय म्हणून ज्या विषयांकडे आपण कल जास्त देतो आणि सोप्या विषय म्हणून त्या सोप्या विषयांकडे कदाचित दुर्लक्ष होतं, त्यापैकी हा एक विषय असा असा असावा असं मला वाटतं। कारण रिझल्ट जर पाहिले तर बऱ्यापैकी इतर काही लोकांची गफलत होऊन बसते बघा। त्यामुळं इतिहास हा फक्त 10वीच्या वार्षिक परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता भविष्यकाळाचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच इतिहास हा अतिशय महत्त्वाचा आहे। भविष्यात तुम्ही भविष्यामध्ये समजा तुम्ही UPSC एक्झाम द्याल, MPSC एक्झाम द्याल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा द्याल, पहिल्यांदा तुम्हाला 5वी ते 10वीपर्यंतचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र ह्या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तर तुम्ही त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्या ठिकाणी स्वतःला तारवू शकाल। म्हणजे खऱ्या अर्थानं इतिहासाचा उपयोग इथं होतो। तुम्ही नेटवरती जरी सर्च केला MPSC क्लासेस, पहिल्यांदा तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्राचाच अभ्यास त्या ठिकाणी शिकवला जातो, हे तुम्ही लक्षात घ्या। काही व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवलेले आहेत बघा, MPSC काही ट्युटोरियल्स आहेत, त्या ट्युटोरियल्सचे क्लास तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून पाठीमागं दाखवलेले आहेत। MPSC देखील तुमच्याच या अभ्यासक्रमाचा वापर केला जातो। मग भविष्यामध्ये लाखो रुपये खर्च करून या क्लासमध्ये पैसे घालवण्यापेक्षा जर भविष्यातली कॉम्पिटेटिव्हची तयारी तुम्ही आत्ताच करत असं समजून तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील। आणि मार्क्स मिळवण्याहीपेक्षा मी म्हणेन तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या अंगी जो संस्कार इतिहासाचा रुजणार आहे तो संस्कार भविष्यामध्ये तुम्हाला कधीही उपयोगी पडू शकेल, तो टाकाऊ कधीच होणार नाही। त्यामुळं हा इतिहास आणि त्या इतिहासाचं उपयोजन करणं खऱ्या अर्थानं भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतर परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, लोकांसाठी इतिहास म्हणजे जी नाळ इतिहासाशी जोडलेली आहे मानवाशी, तोच खऱ्या अर्थानं जनांसाठी इतिहास। जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात असे अनेक परदेशातले विद्यापीठ आहेत, फक्त आणि फक्त इतिहासाशी संबंधित विद्यापीठं निर्माण केलेली आहेत। मग भारतामध्ये देखील अशी विद्यापीठं आहेत। भारतात बंगळुरू या ठिकाणी सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे। त्या विद्यापीठामध्ये एक स्वतंत्र इतिहासाचा विभाग ठेवलेला आहे। त्या विभागाचं नाव काय? सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा एक स्वतंत्र विभाग आहे इतिहासासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी। म्हणजे इतिहासाचं महत्त्व देखील आता विद्यापीठांनी जाणून घेतलेलं आहे। भले ती इन्स्टिट्यूट कुठल्याही विषयासंबंधी असेल, कुठल्याही क्षेत्रासंबंधी असेल, त्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये इतिहासाला वेगळं प्राधान्य देऊन एक स्वतंत्र विभाग त्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहेत। त्यातलं बंगळुरूमधलं एक उदाहरण, तिथे बंगळुरूमध्येच या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचं देखील काम चालतं। इतिहास हा संशोधनावरतीच आधारित असतो आणि संशोधनावरती आधारित असणारे प्रकल्प त्या ठिकाणी अरेंज केले जातात। मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती संशोधक त्या ठिकाणी जातात आणि संशोधनाचं काम बंगळुरूमध्ये करत असतात आणि त्या पद्धतीच्या विद्यापीठांमध्ये संशोधनाचं काम चालतं। आणि संशोधन हेच खरं इतिहासाचा उलगडा करण्याचं काम करत असतं। म्हणून इतिहासामध्ये अविरतपणे संशोधन होणं गरजेचं आहे। वेगवेगळी संशोधनं जर झाली तर आणखीन भूतकाळातल्या घटना आहेत त्या घटना प्रकाशामध्ये येतील आणि मानवाला नवीन ज्ञान प्राप्त होईल। आता एखादा व्यक्ती म्हणजे बघा, कशाला भूतकाळातल्या घटना उकरून काढायच्या, तर त्या भूतकाळातली घटना कुठली घटना केव्हा आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी पडेल हे सांगू शकत नाही। जसं मी तुम्हाला शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगितलं असेल की आग्र्यातनं जी सुटका केली शिवाजी महाराजांनी पेठाऱ्यांच्या माध्यमातून, त्या मिठाईच्या पेठाऱ्या होत्या, त्या मिठाईंच्या ह्याच्यातनं पेठाऱ्यातनं त्यांनी स्वतःची सुटका केली, हाच घडलेला किस्सा भविष्यामध्ये किंवा जगामध्ये इतरत्र बऱ्याच ठिकाणी कदाचित त्याची पुनरावृत्ती देखील झाली असेल। बरे तो आहे असा त्या ठिकाणी तो इतिहास घडला नसेल, परंतु त्या माध्यमातनं त्या प्रकारची घटना कदाचित एखादा व्यक्ती अनुभवून स्वतःची सुटका करून त्या ठिकाणी घेतलेली उदाहरणं आपल्याला बघायला भेटतील किंवा अनुभवायला भेटतील। एखादी कुठली घटना आपल्याला केव्हा लिंक देऊन जाईल आणि केव्हा डोक्यामध्ये आयडिया येऊन आपण त्या इतिहासाची पुनरावृत्ती भविष्यामध्ये वर्तमानामध्ये करू सांगता येत नाही। त्यामुळे उपयोजित इतिहास हा आपल्याला संकटकाळी देखील मदत करणारा असतो। उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी देखील सहभाग असू शकतो। मी इतिहासाचं क्षेत्र फक्त तज्ज्ञ व्यक्तींनी, व्याख्यानं देणाऱ्यांनी, ग्रंथ लिहिणाऱ्यांनीच उपयोग करायचा नाही तर सर्वसामान्य लोकांना देखील इतिहास कळला पाहिजे, इतिहास माहिती असली पाहिजे, एक प्रेरणा स्रोत
व्यक्तींमध्ये मानवामध्ये निर्माण करण्याचं काम ही इतिहास करत असतो। मग संग्रहालय, प्रार्थनास्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग होतात। फक्त संग्रहालयांमध्ये प्राचीन स्थळावरती इतिहास संशोधक किंवा पुस्तकं ग्रंथ लिहिणारेच लोक जात नाहीत, तर सामान्य लोक ज्यावेळेस अशा ठिकाणांना भेट देत असतात त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या का होईना ते इतिहासाचे भाग बनतात आणि त्यांना देखील एक उत्सुकता निर्माण होते की आपला भूतकाळ नक्की कसा असेल, हो त्या काळामध्ये काय घडलं असेल, भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपली संस्कृती काय, भविष्यामध्ये आपली संस्कृती काय असायला हवी, ह्या सगळ्यांचा तुलनात्मक दृष्टिकोन त्या व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो। त्यामुळं उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात सर्वसामान्यांचा सहभाग हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या का होतच असतो। त्यानंतर पर्यटन असेल, पर्यटनामुळे लोकांच्या इतिहासाची आवड वाढीस लागते, तसेच समाजामध्ये इतिहासाची जाणीव देखील निर्माण करण्याचं काम करते। समजा तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळावरती गेला, उदाहरणार्थ कोकणच्या किनारपट्टीवर गेला, तर कोकणच्या किनारपट्टीवरचा आरमार तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील। म्हणजे शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं होतं, छत्रपती संभाजी महाराजांनी त्या आरमाराला कशा पद्धतीनं संपन्न केलं, हा सगळा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आपोआपच उभा राहत असतो। कुठल्याही पर्यटन स्थळावरती गेला तर तिथला इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण होते, इतिहासाबद्दल जाणून घेण्याची आवड लोकांमध्ये निर्माण होते। त्यामुळे पर्यटनामुळे देखील उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात सामान्यांचा सहभाग पर्यटनामुळे वाढत असतो। समाज स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतात। उदाहरणार्थ रेहमतपूरमध्ये प्राचीन स्थळं कोणती विचारली तर तुम्हाला पटकन सांगता येईल की राम मंदिर असेल, किंवा दगडीवाडा असेल, किंवा चौंडेश्वरीचं मंदिर असेल, भैरवनाथाचं मंदिर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी। तर भैरवनाथाच्या मंदिरावरती जर जुन्या प्राचीन काळातले विरगळे देखील तिथं बघायला भेटतात, मध्ययुगीन काळातलं महत्त्वाचं साधन विरगळ, ती विरगळ जर तुम्हाला बघायची असेल तर त्या मंदिरावरती तुम्हाला बघायला मिळेल। म्हणजे समाज स्वतःच्या शहरात आणि गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांचं जतन करतो आणि त्याच्या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो, आणि सहभागी होणं देखील गरजेचं आहे कारण ती आपली संस्कृती आहे, तिचं जतन करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे। त्यामुळं इथं मगाशीच म्हटलं की उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये सामान्यांचा सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना त्या ठिकाणी होत असतो, ते गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन। उपयोजित इतिहास फक्त एकाच विषयामध्ये मर्यादित आहे का? तर नाही, वेगवेगळ्या विषयांमध्ये उपयोजित इतिहास वापरू शकतो। म्हणून इथं म्हटलं ह्या मुद्द्यालाच टायटल दिलेला आहे की उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधलं संशोधन। उपयोजित इतिहास आणि संशोधन पद्धती कोणती, आधी पहिल्यांदा हे बघूया, उपयोजित इतिहास आणि संशोधन पद्धती कोणती हे बघणं गरजेचं आहे। मग त्यामध्ये वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण भूतकाळातील घटनांवरतीच आधारलेली असते। काय म्हटले? वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण भूतकाळातील घटनांवरतीच आधारलेली असते, आणि या घटना राजकारण, सामाजिक धार्मिक संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात। हे भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटना राजकारणाशी संबंधित असो, सामाजिक धार्मिक संघटनाशी संबंधित असो, किंवा तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असो, ह्या प्रत्येक घटनांचा प्रभाव वर्तमान काळामध्ये हा पडतच असतो आणि त्यानंतर भविष्य त्या ठिकाणी घडत असतं। सगळ्यात मोठं उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्यावेळेस जगाला 20व्या शतकामध्ये पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध बघायला भेटलं, म्हणजे कोट्यावधी लोकांचा मृत्यू या शतकामध्ये झाला होता, कोट्यावधी लोक नुसत्या युद्धामध्ये मारले गेले होते, हे 9वीला अभ्यासले आपण। पहिल्या महायुद्धामध्ये ज्यावेळेस पराभूत राष्ट्रांनी विजयी राष्ट्रांवरती सुडाची भावना ठेवली, त्यानंतर बघा पहिलं महायुद्ध 1919 संपलं होतं, 1919 ते 1939 पर्यंत निव्वळ आणि निव्वळ जर्मनी सारख्या देशांमध्ये किंवा इटली सारख्या देशामध्ये या विजयी राष्ट्रांच्या प्रति एक सुडाची भावना त्या ठिकाणी होती। या कालखंडामध्ये जे राजकारण घडलं, जो इतिहास घडला त्या कालखंडामध्ये, किंवा सामाजिक ज्या घटना घडल्या, किंवा तत्वज्ञान त्या काळामध्ये काय लिहिलं असेल, लोकांच्या भावना भडकवणारं काय लेखन झालं असेल,
तर त्यामुळं पुढच्या काळामध्ये म्हणजे जर्मनीमध्ये हिटलरसारखा व्यक्ती निर्माण झाला, इटलीमध्ये मुसोलिनीसारखा व्यक्ती निर्माण झाला आणि जगाला पुढं दुसरं महायुद्ध बघावं लागलं। त्यामुळं कोणत्या क्षेत्रामध्ये काय घडतं आणि त्याचाच परिणाम वर्तमान काळ आणि भविष्य काळावरती निश्चितपणे पडत असतो। म्हणून या घटना राजकारण, सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रामध्ये घडलेल्या असतात आणि त्याचा प्रभाव वर्तमान आणि भविष्यामध्ये होतो। त्यामुळं या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशा संशोधन पद्धती निर्माण होणं गरजेचं आहे। या सर्व क्षेत्रातील ज्ञान संचयावर त्या क्षेत्राची पुढील वाटचाल अवलंबून असते। या क्षेत्राचा जो ज्ञान संचय आहे त्या ज्ञान संचयावरती पुढील वाटचाल अवलंबून आहे। उदाहरणार्थ एक आणखीन उदाहरण बघायचं झालं तर समजा तुम्हाला एखादं मोठं हॉटेल निर्माण करायचं आहे, तुम्हाला कोणताही अनुभव नाही आहे बरोबर, परंतु त्या मोठ्या हॉटेलचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याची देखरेख कशी करायची, एवढा मोठा स्टाफ कसा हँडल करायचा, या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला जर करून घ्यायची असेल तर त्या क्षेत्रामध्ये भूतकाळामध्ये कोणी कोणी कशा पद्धतीने मॅनेजमेंट केलेली आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि मग तुम्ही त्या क्षेत्रामध्ये व्यवस्थितरित्या यश संपादन करू शकता। तुम्ही मॅकडॉनल्डसारखी कंपनी बघितली असेल, KFC सारखी कंपनी बघितली असेल, त्याचे मालक कुठल्या कुठे परदेशामध्ये आहेत पण त्यांच्या शाखा इथं इंडियामध्ये किंवा जगभरातल्या वेगवेगळ्या देशामध्ये बघायला भेटतात, ती लोकं मॅनेजमेंट कशी करतात? आपण एक हॉटेल सोडून किंवा एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जर एखादं दुकान किंवा शॉप टाकायचं झालं तर आपल्या डोक्यात येईल की तिथला हिशोब कोण बघणार, तिथला प्रामाणिकपणा कसा, तिथं काय केलं कोणी तर कसं, ह्या हजारो प्रश्न आपल्या मनामध्ये येतील। पण अशा मोठ्या उद्योगधंद्यांकडे जर बघितलं तर त्यांची मॅनेजमेंट कशी चालते हा त्यांचा इतिहास शोधून आपल्याला शोधावा लागेल। प्रत्येक क्षेत्राचा इतिहास अभ्यासल्याशिवाय त्या क्षेत्रामध्ये यश संपादन करता येणार नाही। म्हणून इथं म्हटलंय या सर्व क्षेत्रातील ज्ञान संचयावरती त्या क्षेत्राची पुढील वाटचाल अवलंबून असते। प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतंत्र इतिहास आहे। जसं मी आता हॉटेलचं सांगितलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, अगदी सोन्या चांदीची जर चेन तुम्ही बघितली तर सोन्या चांदीच्या दुकानांचे देखील मालक कुठच्या कुठं बसलेत, पण प्रत्येक शहरामध्ये दोन दोन तीन तीन दुकानं त्यांची बघायला भेटतील बरोबर। हे जी मॅनेजमेंट करणं कुठल्याही क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्राचा, तुम्ही तंत्रज्ञानाविषयीचं घ्या किंवा विज्ञानाविषयीचं घ्या, विज्ञानामध्ये सुद्धा संशोधन जर करायचं असेल तर त्यासंबंधीची पाठीमागं झालेली संशोधन तुम्हाला बघावीच लागतात। याच्यावरती कुणी काय संशोधन केले का, याच्यावरती कुणी काय सिद्धांत मांडलाय का, ह्या सगळ्या गोष्टींचा ओआपो आपल्याला शोधून काढावाच लागतो। म्हणून प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो, तो जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते आणि म्हणून उपयोजित इतिहास हा प्रत्येक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये जा, उपयोजित इतिहास तुमचे पाठ सोडणार नाही। पण तुम्ही जर उपयोजित इतिहासाची पाठ सोडली मग तुमचं काय या ठिकाणी खरं राहणार नाही हे लक्षात घ्या। जरी शेती जरी म्हटलं तर शेतीसंबंधी देखील तुम्हाला भूतकाळामध्ये आपल्या वडिलांनी किंवा आपल्या कुटुंबात जर शेती असेल तर त्या लोकांनी शेतीमध्ये काय योगदान दिले त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल। कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीचं पीक घेतलं जातं, कुठला रोग पडल्यावरती काय वापरलं जातं, ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास काढल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसतं। त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामधला इतिहास आणि त्यामध्ये संशोधन होणं गरजेचं आहे। इतिहासाच्या संशोधन पद्धतीची अन्य विषयातील उपयुक्तता काय बघूया। इतिहासाच्या संशोधन पद्धतीची अन्य विषयामध्ये उपयुक्तता आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। त्यामध्ये तत्वज्ञान यामध्ये इतिहासाची काय उपयुक्तता आहे बघूया। व विविध विचारसरणीचा उगम, वैचारिक परंपरा व त्यांची वाटचाल समजून घेण्यासाठी तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागतो। प्रत्येक विचारसरणी जर आपल्याला अभ्यासायची असेल, त्याचा उगम कुठनं झाला, त्याची परंपरा कुठली, त्यांची वाटचाल काय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागेल। उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांची विचारसरणी मला अभ्यासायची जर असेल तर संत ज्ञानेश्वरांनी कोणतं तत्वज्ञान मांडलेलं आहे हे मला शोधून काढावं लागेल। त्यांचे ग्रंथ, त्यांची विचारशैली, त्यांच्यावरती कुठल्या परंपरेचा पगडा होता, ते कोणत्या पद्धतीचा विचार करत होते, या सगळ्यांचा अभ्यास मला करावा लागेल आणि मगच त्यांच्या तत्वज्ञानाचा उलगडा त्या ठिकाणी मला करता येईल आणि ज्ञानेश्वरांना समजून घेता येईल। तत्वज्ञान हे विज्ञान आणि सर्व शाखांची जननी मानली जाते। तत्वज्ञान फक्त इतिहासासंबंधीच नाही आहे, तत्वज्ञान तर सगळ्या विज्ञान आणि सर्व ज्ञानशाखांची जननी आहे। इथं रिकामी जागा तुम्हाला विचारली जाईल, हमकास विचारली जाणारी रिकामी जागा आहे, कधी कधी कन्फ्यूज लोक होतात। टिंब टिंब ही विज्ञान आणि सर्व ज्ञानशाखाची जननी मानली जाते।
तर काय तत्वज्ञान ही विज्ञान आणि सर्वच ज्ञान शाखाची जननी मानली जाते, कारण तत्वज्ञानाच्या विचारातनच पुढे शोध त्या ठिकाणी लागलेले असतात। म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये जर आपण गेलो, प्राचीन कालखंडामध्ये म्हणा किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये, जेवढे विचारवंत होऊन गेलेले त्या प्रत्येकाचं स्वतःचं एक वैयक्तिक मत होतं, वैयक्तिक तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं होतं आणि नंतर त्या ठिकाणी शोध लागलेले आहेत। उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन असतील किंवा गॅलिलिओ असतील, प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचं तत्वज्ञान मांडलेलं आहे आणि तत्वज्ञान मांडल्यानंतर मग त्यांचे ते सिद्धांत कोणते आहेत ते आपल्याला अभ्यासायला भेटतात। म्हणजे प्रत्येकानं जगाला काहीतरी संदेश देण्याचं काम केलेलं आहे, प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे तत्वज्ञान ही विज्ञान आणि सर्वच ज्ञान शाखाची जननी मानली जाते। तत्वज्ञान शिक्षणामध्ये देखील आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, गणित असेल, अगदी अवकाश संशोधन असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तत्वज्ञान हे अतिशय गरजेचं असतं। मग विश्वाचा शोध घेताना सर्वच समाजाने जगाच्या उत्पत्तीसंबंधी कथा, मिथके, देवदेवतांविषयीच्या कल्पना, त्यांचे पूजाविधी यांचे विचार मांडले आणि या विचारातच तत्वज्ञानाचे बीज आपल्याला आढळते आणि याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करतो आणि मग पुढचा इतिहास उलगडला जातो। मग मानव्य शाखेतील विविध सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला इतिहास अभ्यासावा लागतो। हे मानवी शाखे मानवावरती प्रभाव टाकणाऱ्या जेवढ्या जेवढ्या शाखा आहेत त्या तेवढ्या तेवढ्या शाखांचा आणि त्याच्यावरती जे संशोधन झालंय त्या सिद्धांतांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला इतिहास अभ्यासावा लागेल। त्याचनंतर इतिहास संशोधन पद्धतीची अन्य विषयातील उपयुक्ततामध्ये पुढे काय मुद्दा आहे बघा, जसं आपण तत्वज्ञान बघितलं एक विषय, त्यातला आणखीन दुसरा विषय विज्ञान। आता विज्ञानामध्ये इतिहास काय उपयोग आहे बघा, विविध वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम, त्यामागील कारण परंपरेंची साखळी शोधण्यासाठी इतिहास अभ्यासावा लागतो। कुठलाही वैज्ञानिक ज्यावेळी संशोधन करत असतो मग त्या विज्ञानाच्या प्रयोगासंबंधीचा अधिकोणी सिद्धांत मांडलाय का, त्याचा कालक्रम नक्की काय आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागेल। उदाहरणार्थ आता मला बल्ब तयार करायला घ्यायचा किंवा एलईडी बल्ब घरात बसून करायचा आहे, ठीक आहे, मग त्याचा वैज्ञानिक शोध कोणी लावलाय किंवा ते प्रोडक्ट कसं बनवले, कोणकोणत्या साधनांचा वापर केला, या सगळ्या गोष्टींचा मला अभ्यास करावा लागेल तर मी नवीन तंत्रज्ञान म्हणून त्या एलईडीचा कुठं कुठं वापर करता येतो ते बघू शकतो। उदाहरणार्थ एलईडीचा वापर फक्त बल्बमध्येच नाही तर टेलिव्हिजनमध्ये केला जातोय, एक्सरे मशीनमध्ये केला जातोय, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक तंत्रज्ञानात्मक वस्तूमध्ये त्या एका शोधाचा, एका म्हणजे थोडक्यात एका सिद्धांताचा वापर प्रत्येक तंत्रज्ञानाच्या गोष्टीमध्ये केला आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या नाण्याच्या दोन्ही बाजूंचा इतिहास असतो आणि ह्या दोन्ही इतिहासांचा कारणमीमांसा करणं, त्या इतिहास शोधून काढणे अतिशय महत्त्वाचं असतं। अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे साधन करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात। म्हणजे गरज ही काय एक म्हण आहे बघा, गरज ही शोधाची जननी आहे, गरज ही शोधाची जननी आहे। गरज असला की शोध आपोआपच लागत असतो आणि गरजेतनच मानवाला आत्तापर्यंत शोध लागलेले आहेत। मग अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती करण्यासाठी आणि जिज्ञासा असते, पुढचं पुढं काय होतं, पुढं काय शोध लागू शकतो याची जिज्ञासा, जाणून घेण्याची जिज्ञासा आणि या जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले हे सगळे वैज्ञानिक शोध आहेत। म्हणून त्याचा इतिहास शोधणं गरजेचं असतं। मग त्यासाठी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा आपल्याला उपयोग करावा लागेल। उदाहरणार्थ फिजिक्सचा अभ्यास जर करायचा असेल तर आइन्स्टाईन सारख्या लोकांचा किंवा इतर भूतकाळामध्ये घडून गेलेले जे सिद्धांत शास्त्रज्ञांचे आहेत ते शास्त्रज्ञांचे सिद्धांत आपल्याला शोधून काढावेच लागतात, त्यांच्यापर्यंत आपल्याला जावंच लागतं, त्याशिवाय पुढं आपण त्या एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाही किंवा फिजिक्स सारख्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाही। म्हणून शोधामागील कारणमीमांसा कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडत असते। त्यानंतर पुढचा विषय काय आहे बघा, तंत्रज्ञानाचा। आता विज्ञानावरती आधारितच तंत्रज्ञान आहे, जसं की ऊर्जेचा शोध लागला विज्ञानाच्या माध्यमातून, मग त्या ऊर्जेचा वापर कुठं करता येईल, मग त्यातनं ज्या वस्तू तयार केल्या गेल्या म्हणजे भौतिकतेवरती भर दिला गेला ते तंत्रज्ञान, अशा पद्धतीनं तंत्रज्ञानाचा देखील इतिहास आपल्याला अभ्यासता येईल। मग कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक उत्पादन असेल, स्थापत्य इत्यादी क्षेत्रात होत गेलेल्या बदलांचा आणि त्यामागील तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो। उदाहरणार्थ कृषी क्षेत्रामध्ये एखादं मोठं आपल्याला अवजार तयार करायचं आहे तर ते अवजार तयार करत असताना हे तंत्रज्ञान पाठीमागं कशा पद्धतीनं वापरलं गेलं, त्याचा उगम काय आहे, ते त्याचा सायंटिफिक रिझन काय आहे,
हे सगळं किंवा वैज्ञानिक सिद्धांत त्या पाठीमागचा काय सांगतो, त्या पाठीमागचं फिजिक्स काय आहे, केमिस्ट्री काय, ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह आपल्याला पाठीमागं जाऊन घ्यावा लागेल आणि तरच आपण वर्तमान काळामध्ये कृषी अवजारांसंबंधीची कृती करून भविष्यामध्ये आपण एखादा नवीन आविष्कार, नवीन यंत्र आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. औद्योगिक उत्पादनात देखील तसंच आहे, स्थापत्य क्षेत्रात देखील तसंच आहे. ज्या ज्या ठिकाणी तंत्रज्ञान वापरलं जातं तिथं होत गेलेल्या बदलांचा देखील अभ्यास त्यामागे करावा लागतो, तेव्हाच तंत्रज्ञानाचा इतिहास त्या ठिकाणी उलगडला जाईल आणि नवनवीन शोध लागले जातील. म्हणून तंत्रज्ञानाचा इतिहास जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती हे परस्परावलंबी आहे. जसं मग असे म्हटलं, विज्ञान आणि तंत्रज्ञान नाण्याचे दोन बाजू आहेत. मग याच ठिकाणी हे वाक्य देखील त्याच पद्धतीने आहे. बघा, वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती हे एकमेकांवरती अवलंबून आहे. वैज्ञानिक शोध लागले तर तंत्रज्ञान निर्माण होईल, वैज्ञानिक शोध लागले तर तंत्रज्ञान त्या ठिकाणी तयार होईल. उदाहरणार्थ समजा आता कोरोनाचा मोठा रोग त्या ठिकाणी पसरलेला आहे, मग बरेच वैज्ञानिक या रोगावरती औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, मग आता हे विज्ञान आणि या विज्ञानाच्या माध्यमातून कदाचित भविष्यामध्ये त्याच्यावरती एखादी वॅक्सिन देखील येईल. मग हे वॅक्सिन क्षणार्धात संपूर्ण जगभर पोचवण्यासाठी कोणती यंत्रणा निर्माण केली पाहिजे? मग तंत्रज्ञानाचा उपयोग इथं आलाच. वैज्ञानिक शोधात तुम्ही वॅक्सिन तयार कराल, पण पुढं तंत्रज्ञानाची गरज लागतेच की, मग ते जलद गतीनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, हे तंत्रज्ञान आपल्याला त्या ठिकाणी शोधता येतं. म्हणून विज्ञानातील शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती ही एकमेकांवरती परस्परावलंबी असते, लक्षात घ्या. मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीतील दगडी हत्यारे घडवण्यापासून ते विज्ञान युगापर्यंत तसेच कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत प्रगत झालेले तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या इतिहासाचाच अभ्यास करावा लागतो. तंत्रज्ञानाचा इतिहास यासाठी महत्त्वाचा आहे हे जाणून घेतलं पाहिजे. मग काळाबरोबर विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान एकमेकांवरती कसं अवलंबून आहे हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जसं मध्ययुगीन कालखंडामध्ये बघा, प्रबोधन युरोपमध्ये झालं, त्या प्रबोधनातनं वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये निर्माण झाला, नवनवीन शोध त्या ठिकाणी येऊ लागले, यांत्रिकीकरण आलं, म्हणजे विज्ञानात वेगवेगळे शोध लागल्यामुळे यांत्रिकीकरण आलं आणि औद्योगिक क्षेत्र भरभराटीस आलं. आणि मग त्या काळातलं औद्योगिक क्षेत्र आणि आताच्या काळातील औद्योगिक क्षेत्र यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक तुम्हाला बघायला भेटेल. मग हा चढता आलेख औद्योगिकीकरणातला किंवा या तंत्रज्ञानातला हा जर आपण अभ्यासला तर नक्कीच त्या ठिकाणी भविष्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये आणखीन आपल्याला सुधारणा बघायला मिळतील, हे समजणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उपयोजित इतिहास यामधला भाग एक अभ्यासला. यावर तुम्हाला कोणतीही शंका असेल तर त्यासंबंधीची माहिती मला फोन करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळावी, नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी केलं जाईल. चला मग भेटूया भाग दोनमध्ये, तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.